नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सेमी इंग्लिशच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीचे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर फर्स्ट युनिट टेस्टची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही टेस्ट 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ दिला जाईल. यापूर्वीच आपण नॉन स्विमीच्या मुलांचा मराठीचा गणिताचा पेपर आपण सॉल्व केलेला आहे. तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स फर्स्ट युनिट टेस्ट सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी क्वेश्चन 1 ए, चूज द करेक्ट आन्सर. 5 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक रिकाम्या जागेला 4 पर्याय आहेत, त्यातला अचूक असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि चौकटीत त्या पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. बघा, पहिलं बी हा पर्याय बरोबर आहे. दुसऱ्याचं ए. तिसऱ्याचं सी. चौथ्याचं बी आणि पाचव्याचं सी. या पद्धतीने आपण गाळ्या जागा कम्प्लीट करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला एकचं बीचं जोड्याला वाह्या दिलेल्या आहेत 5 गुणांसाठी. ए ग्रुप आणि बी ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या अचूक जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा. 10 गुणांसाठी दिलेले आहेत आपल्याला ही उदाहरणं. पहिलं उदाहरण -7 आणि -2, -7 आणि -2 लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये 9/37 ही परिमेय संख्या आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे. बघा, ती या पद्धतीने लिहायची 0.243 हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतर पुढचं उदाहरण या पद्धतीने सॉल्व्ह करा. 4th उदाहरण 2 उत्तर बघा. प्रश्न 5 729 या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. बघा, ती सर्व उदाहरणं या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. पाचवा आणि सहावं उदाहरण या पद्धतीने सोडवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची
सेमीच्या मुलांची मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सॉल्व केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये इतर विषयांचे व्हिडिओ अभ्यासा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारखे आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. काही अडचण असल्यास कमेंट करा.